येणाऱ्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी, कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा, अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा, एक वेळ अवश्य भेट द्या. भिलवडी गावात आलेलो आहोत आणि आपण बघू शकताय की अजूनही घरांमध्ये पाणी आहे, गाळ साचलेला आहे, लोक गाळ काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. पुराचं पाणी जरी ओसरलं असलं तरी त्यानंतर येणाऱ्या ज्या समस्या असतात त्याही तितक्याच गंभीर असतात. रोगराई पसरण्याची शक्यता असते. संसार म्हटलं की एक गोष्ट नसते, अनेक गोष्टींचा मिळून संसार होतो. त्यामुळं या पुराच्या पाण्यात नजाने कितीतरी गोष्टी पाण्याच्या बरोबर वाहून गेलेल्या असतात. पायी पायी जमून मिळवलेला संसार असा पाण्यात जातो त्यावेळी काय वेदना होतात हे ज्याचं त्यालाच माहीत असतात. पुराचं पाणी जरी ओसरायला सुरुवात झाली असली तर पाणी ओसरल्यानंतर येणाऱ्या समस्या ह्या तितक्याच गंभीर आहेत. आज आपण बघू शकतो भिलवडी गावातल्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये जर आपण फिरू तर चिखलाचा थर लागलेला आहे. आणि जेव्हापासून पाणी ओसरलं आहे रात्रीपासून तेव्हापासून हे चिखल काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रशासनसुद्धा देखील कामाला लागलेलं आहे. मी आता खरं तर व्यापारी पेठेत उभा आहे. कोरोनाच्या संकटापासून व्यापारी सावरतो आहे, तोपर्यंत परत एकदा हे पुराचं संकट आलं आहे. 22 जुलैला मला वाटतं पुराची चाहूल आम्हाला लागली आणि 22 जुलैच्या संध्याकाळीच आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना सावध केलं की आपण हे पुराचं पाणी वाढणार आहे आणि आपल्याला आपलं साहित्य काढावं लागेल. 19च्या तुलनेनं हे पाणी सध्या कमी आहे आणि पाणी कमी असल्यामुळं लोकांची थोडी धास्ती पण कमी होती. मागच्या 19च्या तुलनेत यंदा सगळ्या आमच्या ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून पहिल्यांदाच पुराच्या स्थलांतरित झाले सगळे लोक. स्थलांतरित झालेल्या प्रत्येक ठिकाणी जेवणाची, राहण्याची आणि औषध, मेडिकल, जनावरांचा चारा इथं सगळ्यांच्या सोयी मला वाटतं डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी आणि आमच्या परिसरातले चित्रे बाकीच्या सगळ्या उद्योजकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांची सोय केलेली आहे. 2 दिवसापूर्वीच मला वाटतं कालच अजितदादा पवार, मला वाटतं विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, जयंत पाटील साहेबांचा यांचा दौरा झाला. दौऱ्यामध्ये मला वाटतं आज बातमी आहे की 10,000 रुपये प्रत्येकाला त्यांनी जाहीर केलं आहे, पण निश्चितपणे ही मदत तोकडी आहे. या नुकसानीच्या मानानं प्रत्येकाचा व्यवस्थित पंचनामा करून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांची आणि खास करून आमच्या शेतकरी बंधूंची तशी अपेक्षा आहे. Thank you.
बाळा लुसकान झाले माझं, आता काय करणार? कितीतरी लुसकान झाले, घरात गाळ किती आहे. शिवपासारा मी एकटी बाय घरात, काय करणार. तुम्हाला मदत वगैरे काय मिळाली नाही? काय नाही मिळाली शपथ, मला मदत बिदत काय नाही मिळाली. गेल्या टायमाला नाही, ह्या टायमाला नाही, पहिल्या पुराला पण नाही, तीन पुरं आलं ना, एकदा पण नाही भेटलं. मग आता काय परत, मागल्या पुराला तर घर सगळं सगळं गेलं. त्याच्या मागल्या पुराला सिमेंटच्या गोणी बिनी फुल होत्या घरात, सगळं भिजलं. तेव्हा काय सामान नव्हतं एवढं, पण रीती सिमेंट होत होती काम करायला, ती भिजलं. मग ती माणसं म्हणली आम्ही मेहरबान आहे, मला तुम्हाला पैसे मिळवून देतो. कोण देत आहे? दिलं ना तुम्हाला? नाही दिलं, आणि गेल्या पुराला नाही. मग तुम्ही दाद नाही का मागितली गावातल्या लोकांच्याकडं? कोण जायचं मागायला? नाही मागायची गेली. त्यांना कळलं पाहिजे ना, ती पाण्यात घर आहे, पहिल्या धारात आहे. त्यांना समजलं नाही का पद्धतीला? ज्याच्या घरात पाणी आहे त्यांना तुम्ही डबल टेबल देत आहे, आणि ज्याच्या घरात पाणी आहे पहिल्या धारात आहे त्याला काहीच नाही. मग तुम्हाला कुणी बी सांगतय की पंचनामा करायला माणसं नव्हती आलीकडं? आली होती, तरी पण पैसे नाही. आता तुमची काय इच्छा आहे सरकारकडे? काय इच्छा आता माझी? आता पंचनाम्यासाठी आलते का कोण? नाही कोण आले, ही तुम्हीच पहिल्यांदा आल्या. कालपासून अशीच बसली आहे. इथले प्रतिनिधी आमदार नाही कुठं कसं? मग आता काय बोलायचं? गेल्या टायमाला मिळेल नाही, ते मागलेलं मिळेल नाही, जित्र सगळं पडलं. इथं त्यावेळी पुराचं पाणी आलेलं होतं, म्हणजे पाणी वाढायला लागलं. त्यावेळी तुमची सोय दुसरीकडे गेली की तुम्ही घरीच होता? नाही, दुसरीकडे सोय केलं भाड्यानं. सामान वगैरे सगळं घेऊन? नाही, निम्मा अजून निम्मा भाड्यानं काय खायचं तेवढं लागलं तेवढं नेलंय, सगळं घरात आहे. मग आता जे घरातलं सामान आहे ते त्याचे काय अवस्था आहे? सगळं मात्र झालंय, सगळं काय शोध काय राहिलं नाही, सगळं मात्र झालंय. मग लोकप्रतिनिधी आमदार खासदार आलते का? आलते. ते काय सुर कदम येऊन गेलं? कदम साहेब आलते. त्यांनी काय मदत वगैरे तुम्हाला सांगितलं? मदत सांगून गेल्या तर आता बघू. अजून काय? मागच्या वेळी तुम्हाला मदत मिळाली होती का? मागच्या वेळी पुरता मिळाली ती आम्हाला, मिळाली ती. अजून आता काय नाही, अजून काय आज काय नाही, काय सुद्धा अजून काय मदत काय आली नाही. अजून पसारा बिसारा असलं, नुकसान झालंय सगळं, भांडी कोंडी सगळं नुकसान झालंय. पंचनामा करायला माणसं यायला लागले? अजून कोण आले नाही, कोण आले नाही पंचनामा करायला. पाणी कधी कमी झाले? कलचन झालंय, काल थोडं झालंय, आज सकाळ थोडं झालंय. भिलवडी एरियामध्ये हे मौलाना नगर आहे, ह्या मौलाना नगरमध्ये नदीची पातळी आणि ह्या मौलानगरची पातळी एक आहे, त्याच्यामुळं ह्याचं पुनर्वसन व्हावं असं सगळ्यांना अपेक्षा आहे, माझीच नाही सगळ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळं अपेक्षेप्रमाणे सगळं व्हावं. काल अजितदादा आले आहेत, आपलं संग्रामदादा आणि विश्वजितदादा, सगळे आमदार, सगळ्यांची मदत मिळत्या, मदत भरपूर मिळते आम्हाला. पण आमची अपेक्षा एकच आहे की हे स्थलांतरित व्हावं, एवढीच अपेक्षा आहे, बाकीचे काही अपेक्षा नाही. का वर्षाला हा तोटा आहे, वर्षाला नुकसान शासनाचंही आहे आमचंही आहे, असं फक्त होऊ नये एवढी सगळ्यांनी दक्षता घ्यावं आणि सगळ्यांनी काळजी घ्यावं. अहो ते मेन मेन माणसं आहेत आमची, ते विश्वजित कदम आहेत का नाही ते सांगितलंय, ते कमीत कमी एक 4 ते 5 वेळा सांगितलंय, आता करतील अशी आमची अपेक्षा आहे. बघा त्याच्यापेक्षा काय फारसं काय नाही, 1-4-5 वेळा आम्ही सांगितलंय, पण ते करतील का? त्यांच्या आमचा विश्वास फार आहे, म्हणताना ते करतील, बाकीचं काय नाही. घर गेले सगळं, गेल्या वर्षी केलेलं, आता पुन्हा झालं झाले पडझड, आणि आता नवीन केलं गेल्या वर्षी. अजून कोण आम्हाला मदत करायला, कोण माणसं आली नाही करून द्यावं? आम्ही तर सगळं गाण काढा लागलोय, मदत करायला कोणी सुद्धा आली नाही. पोटा पाण्याची व्यवस्था करतात नाही असं नाही, पोटा पाण्याची व्यवस्था होत्या, पण हे आजार एक त्यात असा असतोय करोना. अजून मदत आम्हाला कोण करायला आले नाही. अजून काय शासनाची म्हणजे ते मिळणार म्हणून सांगितले ती 10-10 हजाराची, पण खाया प्यायच्या सोयीनुसार आमची सोय होती खाण्यानुसार. फक्त पुनर्वसन करा एवढीची आमची अपेक्षा आहे, का तर आमचं नुकसान प्रत्येक वर्ष होतंय. सगळं नुकसान झालं, आता नुकसान झालंय आमचं. काय सुद्धा करायचं? 200 रुपये तर आवायचं, भांडी गेल्या सगळं भाऊन करायचं काय, आणि सगळं नुकसान बाहेर सगळं गेलं, काय सुद्धा करणार? पुन्हा नवीन संसार उभा करायचा, नवीन संसार उभा करायचा. अजून आम्हाला राहायला भाड्यानं राहिलोय,
तुम्ही रावा जा म्हणून सुद्धा अजून आम्हाला शासनाने कोण सांगितलेलं नाही, आणि कोरोना आलंय म्हणून कोण माणसं ठेवून घेणं झालं तर आम्हाला कोरोना आलंय म्हणून ती पुनर्वसन करून द्यावं म्हणजे आमचं संरक्षण होईल. तिथं प्रत्येक वर्षी आमच्या नुकसान 200 रुपये बारक्या मुलाचं आमचं खायाप्याचं जनावरचं सगळं अपघात व्हायला लागले.